राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. एकनाथ जी, आपण पाहतोय खरं तर पुण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक शहरातील अनेक भागामध्ये छातीभर पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे. सोसायट्यांमध्ये सुद्धा अनेक नागरिक अडकून पडलेत. सकाळपासून एक कलेक्टर, पुणे म्युनिसिपल कमिशनर, पिंपरी चिंचवड कमिशनर आणि एनडीआरएफ आणि स्टेट डिझास्टरशी सातत्याने बोलतोय. आर्मीशी देखील मी आता बोललो, संदीप कर्नल संदीप यांच्या बरोबर, आणि दुसरे देखील माझ्या एका दुसऱ्या लाईनवर मेजर जनरल अनुराग वीज हे देखील यांच्याशी माझी चर्चा सुरू आहे. एक मिनिट. हॅलो. हो शिंदे साहेब, मात्र जे इकडचे नागरिक आहेत ते म्हणतायत की पालिकेनं कोणतीही दखल घेतली नाही वे आधी. एक मिनिट एक मिनिट. ये पुणे में जो है ना अभी वो आर्मी के भी डोज लगा दो वहां पर. हॅलो शिंदे साहेब, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हा शिंदे साहेब, जे इकडचे नागरिक आहेत वस्त्यांमधले ते म्हणत आहेत जे महापालिकेने याची दखल घेतली नाही आहे. ओके. हा एअरलिफ्ट अगर करना पड़ा तो भी उसकी तैयारी रखू. हाँ अभी बहुत ज्यादा पानी है, लोग डरे हुए हैं, तो कैसे आपके आर्मी मिलिट्री वगैरह चले जाके तो उनको बहुत मॉरल सपोर्ट मिलता है ना. थैंक यू. हॅलो. हो आता मेजर जनरल अनुराग वीज यांच्याशी पण बोललो. त्यांना मी सांगितलं ते पुण्यातलेच आहेत, त्यांना एनडीआरएफच्या बरोबर त्यांनाही उतरायला सांगितलं आणि त्यांना सांगितलंय की गरज भासल्यास एअरलिफ्ट करण्याची आवश्यकता असेल, कुठे अडकले असतील नागरिक तर त्यांना त्याही सूचना दिलेल्या आहेत. प्रशासनाला सांगितलंय या सर्व लोकांना सुरक्षित स्थळी हलवा, त्यांचे फूड पॅकेट, त्यांची जेवणाची व्यवस्था, सगळं व्यवस्था करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. हा शिंदे साहेब, खरं तर प्रशासन आपल्या परीने काम करत आहे, मात्र ही जी संभाव्य परिस्थिती पाहता तुम्ही नागरिकांना नेमक्या काय सूचना कराल? नागरिकांना फक्त मी एवढी सूचना करेन की आता सध्याची जी परिस्थिती आहे, 270 मिलीमीटर पाऊस याच्यात पडला मावळमध्ये आणि जवळपास 150 वर पाऊस पडला मुळशीमध्ये आणि कॅचमेंट मध्ये पण पाऊस जास्ती पडतोय आणि धरणामधून पण पाणी येत आहे, त्यामुळे लोकांनी सुरक्षित स्थळी थांबणं आणि त्याला सहकार्य करणं हेच आव्हान लोकांना विनंती आहे. शेवटी जीव धोक्यात घालून कुणी बाहेर येऊ नये आणि जीवित आणि वित्तहानी होऊ नये याची काळजी घेण्याच्या सूचना मी सर्व प्रशासनाला दिलेल्या आहेत. अगदी आर्मी, नेव्ही, डिझास्टर, एनडीआरएफ, रेस्क्यू, लोकल टीम सगळ्यांना सांगितलंय. अजित दादा पण इथे बसलेत आपल्या कंट्रोल रूम मध्ये, तेही पाहत माहिती घेतात, त्यांच्याशी माझं बोलणं सुरू आहे. हो शिंदे साहेब, मात्र आपण पाहतोय पुण्यामधली जी एक सोसायटी आहे ज्यामध्ये अनेक नागरिक मागील 2 तासांपासून अडकून पडलेले आहेत, त्यांना बाहेर काढण्यात अजूनही आलेल्या नाही, तर त्यासाठी तुम्ही काही निर्देश दिलेले आहेत का? नाही, मी कलेक्टरना स्वतः बोललो कुठली सोसायटी आहे ती. हॅलो शिंदे साहेब, पुण्यामधली ही सोसायटी आहे ज्यामध्ये जे नागरिक आहेत ते अडकून पडलेले आहेत मागील 2 तासांपासून, त्यांना बोटीच्या माध्यमातून बाहेर काढण्याच्या सूचना दिल्या, सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना दिलेल्या. नक्कीच. तर आपल्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. त्यांनी सांगितलंय की संपूर्ण नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना त्यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत.